नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स इयत्ता 9वी गणित दिवस 35वा. ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे एकचल समीकरणे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, यू ही नहीं जय जयकार होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, आणि असंच गणित या विषया संबंधित असते. जर तुम्ही ह्या विषयाची खूप प्रॅक्टिस केला तर तुम्ही ह्या विषयामध्ये कधीच तुम्हाला म्हणजे मागे राहणार नाही. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं आहे दिवस 35वा आणि घटकाचं नाव आहे एकचल समीकरणे. आता तुम्हाला समीकरण म्हणजे काय असतं माहित असते, ठीक आहे. सपोज 3 + 2 = 5 अशी आपण मांडणी करतो का नाही, यालाच समीकरण म्हणतात. ज्याच्या दोन्ही बाजू समान असतात आणि यांच्यामध्ये आपण काय करतो, हे बरोबरचं चिन्ह लिहितो, याला म्हणतात बेटा समीकरण, ठीक आहे. याला म्हणतात समीकरण. तर आपल्याला काय पाहायचं आहे, आपल्याला एकचल समीकरण पाहायचं आहे. सर आता एकचल समीकरण म्हणजे काय, तर आपण आता सोडवून पाहूयात एकचल समीकरण म्हणजे काय. एकचल समीकरण म्हणजे याच्यामध्ये ज्या समीकरणामध्ये एक चल वापरला जातो, सपोज म्हणजे चल म्हणजे काय की संख्या ऐवजी त्याच्यामध्ये अक्षर वापरलं जातो त्याला आपण चल म्हणतो. सपोज 3x = 6 तर हे एक समीकरण आहे. कोणतं आहे, एक चल समीकरण आहे. म्हणजे याच्यामध्ये एक्स हा एकच चल आहे, तर आपल्याला एक्स ची किंमत काढावी लागणार आहे. तर एक्स ची किंमत काय असते ती आपण काढू शकतो. कसं, आता 3x म्हणजे काय असते बाबा, 3 × x = 6. आता हे जे 3 आहे ते एक्सच्या गुणाकारामध्ये आहे, आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. म्हणजे तुम्ही काय करणार की हा जो एक्स आहे तो दुसऱ्या बाजूला ठेवायचा आणि बरोबर 6 लिहा, आणि जे 3 आहे ते एक्सच्या गुणाकारामध्ये आहे त्या बाजूला आणल्यावर भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 6/3. तर 3 × 3 × 3 × 6 म्हणजे x = 2. तर x = 2 असेल तर या समीकरणाचं समाधान होईल, म्हणजे आपण तेव्हा ज्याला समीकरण म्हणणार. तर 3x = 6 म्हणजे 3 × 2 = 6 होतात का नाही, होतात. 3 × 2 = 6, 3 × 2 = 6, 2 बाजू समान होतात, म्हणजेच याला म्हणतात एकचल समीकरणे. आणि आपल्याला त्या चलाची किंमत काढायची असते, ठीक आहे. तर आता आपण पाहूया स्वाध्याय. चला तर मग सोडवूयात स्वाध्याय. त्यापूर्वी जर तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब समोरील बेल बटणाला दाबा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या शेतू अभ्यासक्रमासंबंधित आणि गणितासंबंधित व्हिडिओ पाहायला मिळतील. चला पाहूयात स्वाध्याय. चला आता आपल्याला सोडवायचा आहे स्वाध्याय, आणि स्वाध्यायामधील प्रश्न दिलेला आहे, खालील समीकरणे तुम्हाला सोडवायची आहे. प्रश्न पहिला आहे 7/6 = x/30. आपल्याला काय करायचं आहे, एक्स ची किंमत काढायची आहे. मग आपण सुरुवातीला काय करणार, जे समीकरण आहे ते लिहायचं, 7/6 = x/30 दिले का नाही, हो हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक्स ची किंमत काढायची आहे. तर आपण काय करणार बाबा, हे जे 30 आहे ते 30 ह्या बाजूला आणणार आहे. हा जो 30 आहे त्या बाजूला छेदामध्ये आहे, म्हणजे भागाकारामध्ये आहे, आणि इकडे आणल्यावर ते अंशामध्ये जाईल, म्हणजे 7/30/6 = असेल एक्स. कारण आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण काय केलं, हे 30 ह्या बाजूला आलं. तर हे 30 जे आहे की नाही, ह्या बाजूला भागाकारामध्ये आहे, ह्या बाजूला आल्यावर गुणाकारामध्ये जाईल. जातं का नाही, हो. तर आता मला पहा, 6 आणि 30 ला आपण भाग देऊ शकतो. 6 × 6 = 30 देऊ शकतो का नाही, हो. म्हणजेच एक्स बरोबर काय असणार आहे, 7 × 5 म्हणजेच एक्स बरोबर काय असेल बाबा, 7 × 5 = 35. तर ही झाली एक्सची किंमत. अशा प्रकारे आपण कोणत्याही एक्सएल समीकरणामधील चलाची किंमत काढू शकतो. आता आपण पाहूयात पुढचा प्रश्न. चला तर पुढचा प्रश्न आहे 4/9 = x/63. तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे आपण काय करणार, जे समीकरण दिले ते ऍज इट इज खाली लिहायचं, 4/9 = x/63. आपल्याला काय करायचं भैया, आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणजे ही जे 63 आहे हे या साईडतून गायब करायचं. तर हे या बाजूला छेदामध्ये आहे, ह्या बाजूला आणल्यावर अंशामध्ये जाईल, म्हणजे 4 गुणाकारामध्ये, भागाकारामध्ये आहे. तर 4/63/9 = x, ठीक आहे. आता आपल्याला एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर 9 × 9 = 9, 18 × 9 = 63 होतात, ठीक आहे. 9×7 किती होतात, 63 होतात. तर आपण 9 ला 63 ला भागू शकतो, 9 × 9 = 9, 9×7 = 63. म्हणजेच आपण लिहू शकतो x = 4 आणि गुणाकारामध्ये 7, ठीक आहे. म्हणजेच x बरोबर किती असेल तर बाबा,
चार सत्तर अठावीस म्हणजे x ची किंमत किती असेल अठावीस अशा प्रकारे आपण x ची किंमत काढू शकतो। आता आपण पाहूया पुढचा प्रश्न, चला याच्यामधला तिसरं उदाहरण। चला आता आपल्याला काय दिलेलं आहे की तीन छेद आठ बरोबर अठरा छेद एक्स, आता इथं एक्स आहे की नाही छेदामध्ये दिलंय पण आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, मग आपण काय करणार जे समीकरण दिले ते लिहिणार तीन छेद आठ बरोबर अठरा छेद एक्स। आपल्याला काय करायचं आहे एक्स ची किंमत काढायची आहे, तर हे एक्स आहे की नाही आपल्याला अंशामध्ये न्यावं लागेल, या बाजूला छेदामध्ये या बाजूला आल्याला अंशामध्ये, मग काय होईल तीन गुणिले एक्स छेद आठ बरोबर अठरा होईल का नाही हो, परंतु आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, हे विभाजन करायची का नाही करायची, मग आपण काय करणार हे एक्स दशाला तसे ठेवणार, हे अठरा दशाला तसे ठेवणार, आणि जे हे तीन आहे हे जे आठ आहे छेदामध्ये या बाजूला आल्या अंशामध्ये म्हणजे गुणाकारामध्ये राहील, अठरा गुणिले आठ छेद, हे जे तीन आहे एक्सच्या गुणाकारामध्ये अंशामध्ये या बाजूला आल्यावर छेदामध्ये जाईल म्हणजेच किती तीन। तर मला सांगा अठराला आणि तीनला कितीने भाग जातो, तीनने भाग जातो का, जातो तीन एक तीन तीन सक अठरा होतात का नाही हो, म्हणजेच एक्स बरोबर सहा गुणिले आठ किती होतात सहा गुणिले आठ, एक्स बरोबर साईन आठ अठ्ठेचाळीस, तर आपल्याला एक्स ची किंमत भेटली किती अठ्ठेचाळीस। ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक्स ची किंमत पण काढू शकतो। आता आपण पाहूया त्याच्यामधला उदाहरण चौथा, चला पाहूया। तर काय दिले भैया चार छेद आठ बरोबर चोवीस छेद वाय दिले, आपल्याला वाय ची किंमत काढायची आहे, म्हणजे अगोदर चार छेद आठ लिहा बरोबर चोवीस छेद वाय लिहा, लिहिता का नाही हो, आता तुम्ही काय करणार हे चार आहे चार आधीच ठेवा, चार आणि हे वाय जाईल छेदामध्ये या बाजूला आणल्यावर अंशामध्ये जाईल गुणाकारामध्ये जाईल, चार गुणिले वाय बरोबर चोवीस गुणिले आठ करणार। ठीक आहे, पुन्हा आपल्याला काय करायचं वायची किंमत काढायची आहे, म्हणजे आपण काय करणार वाय दशाला तसे ठेवणार आणि इथं चोवीस गुणिले आठ छेदामध्ये हे जे चार आहे ते इथं या इथं अंश इथं काय गुणाकारामध्ये आहे या बाजूला आणल्यावर भागाकारामध्ये जाईल म्हणजे चार, तर चारला आणि चोवीसला आपण घालू शकतो चार एक चार चार सक चोवीस, पुन्हा वाय बरोबर किती राहिले सहा गुणिले आठ, पुन्हा वाय बरोबर साईन आठ अठ्ठेचाळीस, म्हणजेच वायची किंमत मिळालेली आहे आपल्याला अठ्ठेचाळीस। अशा प्रकारे आपण कोणताही चल असेल तर एक चल समीकरणे आपण जोडू शकतो आणि त्या चलाची किंमत आपण काढू शकतो। ठीक आहे, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।